सुरू ओके का बाब सीजेड एम पीच्या इश्यूचेर फुडें कितें जालेलं आसा सीजेड पी आज नोटीस पब्लीश केल्या सगळ्यांक आनी आमी ओपन हे पाटी करूं करता म्हणजे वॉटरप्रूफ पॅनल 8 टक्के फिक्स केल्लें आसा वन इज एट कंपाल आमचे ग्रावंड पेंजीम एंड वन इज एस जी पी डी ए ग्रावंड ऑपोजीट डिस्ट्रीक्ट कोर्ट इन मारगांव सो ते आमी वॉटरप्रूफ पॅनल घालून एकोमोडेट पीपल इश्यू आसा की लोकांक दिसता की आमकां नाका कोविडा खातीर आमी रिस्ट्रिक्ट केलें सो नाव द इश्यू इज टू थिंग्स वन इज दे हॅव टू रजिस्टर देम सेल्फ फॉर टू थिंग्स वन इज टू स्पीक एंड वन टू पार्टिसिपेट दॅट इज व्हेरी क्लियर सो रजिस्ट्रेशन इज अप टू 30th दे कॅन खंय फिजिकली दिवं शकता एप्लिकेशन इन सिटिझन पी ऑफीस जे डॅम्पो टावराचे फोर्थ फ्लोराचे आसा ऑर बोथ द कलेक्टर ऑल वील बी अलाउड एंड पीपल हू कॅनॉट रजिस्टर ऑल्सो फ्रॉम मॉर्निंग ऑन दॅट डे ऑन 8:10 to 2 वील बी अलाउड टू रजिस्टर एज अ स्पीकर ऑर एज अ पार्टिसिपेट आणि एज अ स्पीकर ही वील बी अलाउड टू स्पीक ओनली आफ्टर पीपल हू हॅव रजिस्टर्ड दॅमसेल्फ आणि दे वील बी अलाउड टू स्पीक सो इज देर नो ऑपॉर्च्युनिटी कोणाक उलोवपाचे आसा मॅक्झिमम अ पर्सन कॅन स्पीक फॉर 15 मिनट्स बट ही कॅन ब्रिंग एवरीथींग इन रायटींग एन्ड सरेंडर म्हणजे सरेंडर म्हणजे तुम्ही देऊ शकता फॉर युअर एग्जामिनेशन वीच वी वील टेक वी हॅव ऑल्सो टोल पीपल की कोणे पयली इतली 2-3 पटी झाले आता कोणे रेप्युटेशन दिल्ली ऑल वील बी कन्सिडर टुगेदर फ्रेश तेकाच दिवपाक गरज ना आमी इनवॉल्व करून दिल्ली आसा तेज वील बी कन्सिडर्ड एन्ड वील बी पार्ट ऑफ द एन्टायर सिटीजन बी प्लॅन कितें आसा ते सारके ते करतले जे ना ते करचे ना सो हो इशू फुडें व्हरता तेन्ना इशू आसा की आमी जशे एन्टिटीज आसा कंटिन्युअस हिरींग दवरपाक जाय सो वी वील कीप इट 24 hours ओनली पीपल हू हॅव रजिस्टर्ड कॅन आर अलाउड टू कम इन आफ्टर वॅट पीपल वील नॉट बी अलाउड टू सो टील पीपल आर ओवर दे वील हॅव टू वेट एन्ड फिनिश दॅट हिअरिंग आय कॅन अंडरस्टँड पार्टिसिपेशन पण उलोवपाकूय रजिस्टर्ड अरे म्हाका आमकां प्रोविजन करपाक नाका सपोज जर आमकां फाल्यां जर 2000 लोक उलोवपाक सोदता 2000 लोक 15 मिनटां जर उलोवपाक लागले 1 मिनट 15 मिनटां मॅक्झिमम जाल्यार ताका कितली वरां जाय पडली सो वी हॅव टू मेक प्रोविजन न्ही गव्हर्मेंट स्टाफ आसपाक जाय रिपोर्टींग आसपाक जाय आमचे रिलीवर आसपाक जाय आमचे हे सिस्टम आसपाक जाय न्ही सगळ्यांक तुमी दितले ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांक लास्ट टायम ते उचांबळ जाल्ले प्रॉब्लम जाल्ले तशें कांय जावचें प्रॉब्लम कितें जालें आमी कोणाक दिनाय म्हणून प्रॉब्लम जावना थिंगा भितर येवपाकूच रेडी नाशिल्ले सो आतां ताका लागून हांव व्हडलो वेन्यू करता आनी जे कोण रजिस्टर जाता ती टू पार्ट ऑफ रजिस्ट्रेशन वन इज पार्टिसिपेंट आनी एक हे तुजें उलोवपाक सो बोथ वील बी अलाउड बट ते सांगपाक जाय न्ही प्रोविजन करपाक नाका नाल्यार फाल्यां जर 5000 लोक येयला ते प्रोविजन जाल्यार फाल्यां हें म्हणटले सो एवरीबडी इज अलाउड प्रोवायडीड बिफोर 30th तेणी ऑनलायनूय दिवूं शकता आमी येता म्हण पार्टिसिपेंट दे कॅन गीव ऑनलायन ऑल्सो टू से दॅट आय वॉन्ट टू स्पीक दे कॅन गीव फिजिकल कॉपी ऑल्सो एन्ड डू वी हॅव अलाउड डेम टू कम फिजिकली ऑल्सो ऑन दॅट डे फ्रॉम मॉर्निंग 10 to 2 यू वील बी अलाउड वन्स एंट्री पार्टिसिपेट ऑल्सो रजिस्टर ऑल्सो एज अ पार्टिसिपेंट एन्ड रेट सो एवरीथींग इज अलाउड सो फाल्यां अशें नाका की आमी करचे ना अशें आनी इवन व्हर्च्युअल इवन घरा बसून तुजे 15 मिनटांचो स्लॉटूय आमकां तुका दितले उलोवपाक सांगपाक नो वी वील नॉट लिमीट सी दॅट इज वॉट वी डोंट वॉन्ट टू डू लिमीट म्हणटा ते इट इज नॉट फॉर अस वॉट टू डू वी हॅव टेकन स्पेशल परमिशन फ्रॉम द कलेक्टर टू गीव 144 माफ करपाक कित्याक सी वी डोंट नो नो इट इज अ पब्लीक प्रेजेंटेशन लास्ट टायम दे बिकॉज कोविड वॉज दे वी पूट एसओपीज इन प्लेस दीस टायम एनजीटी सेट कंटिन्युअस हरिंग लोकांक दिवपाक जाय गोवा फाउंडेशन सेट पीपल आर नॉट बींग हर्ड सो वी वॉन्ट टू हियर पीपल वॉट इज दॅन वॉट वी वील डू इफ पीपल आर अफ्रेड ऑफ कोविड देन दे शूड गीव ऑनलायन इफ पीपल आर अफ्रेड ऑफ कोविड देन दे शूड गीव अ रेप्रेजेंटेशन इफ पीपल आर अफ्रेड ऑफ कोविड देन दे शूड गीव देअर रेप्रेजेंटेशन एट साइट इन टू मेनी पीपल थिंग येवन एंट्री करपाक सो वी हॅव मेड ऑल मिडियम्स आतां पीपल आर अफ्रेड ऑफ कोविड यू कॅनॉट मेक अ एलिगेशन अगेन्स्ट CRZ आनी आमकां एलाव करूं ना म्हणून सो पीपल आर अफ्रेड एंड वी वेट आउटसाइड सो दीस टायम यू आर फुली प्रिपेर्ड सी वी आर प्रिपेर्ड फॉर पॉजिटीव पीपल वी आर पीपल टू जेन्युअनली जेंका कोणाक त्रास जाता तेंकां खऱ्यांनी त्रास जाल्यार तेणी येवन सांगपाक जाय आनी बेज ऑन दॅट आमी एड्रेस करतले इश्यूज अशें इंस्ट्रक्शन दिल्ले आसा थंय येवन ते पॉलिटिकल एजेंडा जर करूंक सोदता येवन पॉलिटिकल भाशण करूंक सोदता आनी आतां इलेक्शनां आसा 7-8 म्हयन्यांनी आनी ते जर सगळे पॉलिटिक्सूच सगळे करूंक सोदता तर आमी काय करूं शकना आमचे इश्यू आहा एज पर एनजीटी डायरेक्शन जे एनजीटीन ऑर्डर दिल्ली आसा वी आर फॉलोइंग इन टोटल लेटर एंड स्पिरीट वी हॅव नॉट इवन बॉदर टू चॅलेंज इट बिकॉज वी वॉन्ट अ ओपन हार्ट ओपन तुजे म्हणजे सगळ्यांचे व्यू घेवपाचे आसा एंड वी वॉन्ट टू एड्रेस एवरी सिंगल व्यू
आता पीपल शुड कम डिसेंटली एंड अटेंड इट एंड वी विल गिव एवरीबडी ऑपर्च्युनिटी कंटिन्यूअसली टिल इट इज एंडेड इट मे टेक टू डेज और वन डे और थ्री डेज वट एवर सो दैट इज वाई वी वॉन्ट रजिस्ट्रेशन टू नो हाउ टू गो अबाउट इफ देर आर मोर पीपल सपोज 30th आम्ही लास्ट डेट दिला फॉर रजिस्ट्रेशन फॉर स्पीकर 30th वी हॅव गिवन फॉर सिटिंग सो बट एंड वी विल कीप 10% हियर एंड देर एक्स्ट्रा ऑफ 15% एक्स्ट्रा ऑफ द पार्टिसिपेशन यू कॅन नॉट मेक 100% एक्स्ट्रा कोण जाता लग्नाक जेन्ना कोणाक जर इनवायट करता आनी सगळे आखे गोंय जर लग्नाक येयले जर जेवण कोणाक पावतले सो वी हॅव टू मेक नो वी आर ऑल्सो ह्युमन बींग वी हॅव टू मेक प्रोविजन फॉर देम प्रोपर सिटिंग अरेंजमेंट उदकाचो अरेंजमेंट करपाक जाय सो पीपल हॅव टू टेल वर्क आमी एवरीबडी इज इनवायटेड सर आनी एक इशू म्हणटा पळय तो आय थिंक सर युअर डिसिजन एज फार एज the registration issue seems to have not gone well with your party. I already given a bad negative against the Kuru Giba. Tum nashilo de dus. Tum yeo na baki jada gara dile. Overall estimate kitla ala to cycle na to tumhi kaatta mutala. Oh, kaalla appa kitla ala ne boss. Amcho issue jo asa. Hame estimate kitla kaatna mutala. Kiri ekda majhe tonat lehen utar shukles ke kitlo estimate. Jale magir majhe tika garba lok kubas tale. आम्ही पहिले डिपार्टमेंट किती आता सगळे गोष्टी सारखे आमचे येदे वडले डिपार्टमेंट ऑलमोस्ट 8000 एम्प्लॉईज जेईज असा लाईन स्टाफ असा थोड्या कडे आम्ही लाईन स्टाफानूच थोडे वायरी करून दौरलेले असा सो आजपासून वी हॅव टच मोर दॅन 2000 पोल्स सो अजूनही म्हणजे जे पोल रिस्टोरेशन म्हाका दिसता आमचे 10 डिव्हिजना भितर सब डिव्हिजना थोडी उरली अजूनही सांग्यार भांगर अजूनही पोल उभे करून फुडले बी काय जातले लायट दिल्या लायटीचो इशू ना पूण आमकां कंप्लिशन म्हणटा ते आख्खे पोल घालून वायर उडून सगळे करून आमकां म्हणटा कंप्लिशन सो सांग्यार बी एरिया अजूनही उरलेली आसा तशी केपें थोडीशी उरलेली आसा तशी खूब कडेन इल्ले 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 एरिया उरलेले आसा ह्यो जर आतां हांव काल हांव हांगा वयतालो म्हणजे आसोलना वयतालो आसोलना स्ट्रीट लायटीचे जे रोडा बुडी टू आसोलना थंय 7 पोल हांवें पयलीं वयली तोकाच पडलेली आहा बट डॅट वॉज नॉट इम्पॉर्टंट टू चेंज रायट ना वी वॉन्टेड टू पीपल टू गीव इलेक्ट्रिसिटी जी स्ट्रीट लायट चलताली वॉज नॉट इम्पॉर्टंट फॉर अस आता वी वील टार्गेट सो इट इज गोना टेक सम टायम बट टेंटेटिवली आम्ही स्टोरान काल बसलेले आमकां प्रुनर बी हाडूंक पडले कित्याक लोकांक झाडां बी कट करपाक मशिनां बी हाडूंक पडलें खुबशी गोश्टी हाडूंक पडली आतां एक्सपोर्ट एप्रुवल घेवंक पडटलो घेवंक पडटलो सो टेंटेटिवली म्हाका दिसता तेंचे हेचे स्टोरांतले 20-22 कोटी जाल्या टेंटेटिवली स्टोर जे सामान घेतला ते प्रुनर घेतल्या आनी कितें घेतला की रेनकोट पावस पडटा रेनकोट दिवपाक पडना रोखड्यांक इमर्जंसी तीन वर्सांनी खंय रेनकोटूच दिवंक ना अच्छा आमी गेल्या वर्सा रेनकोट दिला कोण सांगा ताका म्हज्या फुडल्यान तुमचे लायनमॅन सांगता लायनमॅन पळय आसा पळय जे तुका सांगला पळय आमी डिपार्टमेंटान तेंकां फस्ट टायम गेल्या वर्सा किट बॅग दिलें मडगांव आमी 5000 लायन स्टाफ आमचे आहा 5000 लोकांक किट बॅग ते किट बॅगान हार्नस हॅल्मेट तुझे टेस्टर तुझे मॅगर तुझे स्क्रूड्रायव्हर तुझे सगळे 7-8 वस्तू 9 वस्तू जे डिपार्टमेंटात लागतात ते सगळे गेलेले असतात गेल्या वर्षा माझ्या एन्टायर लायन स्टाफांक रेनकोट माझे कंडिशन किती आशिले जरी तर त्यांना रेनकोट जाय जर पिजलो पिजलो यू हॅव टू गिव्ह दिस रेनकोट अँड टेक द रेनकोट अरे यू कॅनॉट गिव्ह रेनकोट आणि सेल द रेनकोट थोडे लायनमॅन बरे असा विकताले रेनकोट खबर ना कोण विकताले ते विकताले तू विचार कोणा विकताले तुम्ही म्हटला सेल म्हणून अरे वॉट आय मेंट टू से देर इज अकाउंटेबिलिटी सो तुझा रेनकोट इज गिवन फॉर अ पर्पज दॅट यू शूड पुट इट फॉर वर्क आता पिजलो बिकॉज ऑफ वर्क जेन रिपोर्ट करपाचो ताका एक्सचेंज करूंक मेळटा सो सिमिलरली तुका रेनकोट दीत रावले आनी तो तू परतून दिना इट इज अ गव्हर्मेंट मटेरियल न्ही तो तुझो प्रायवेट न्ही तो रेनकोट मे बी तुका कंडिशनां तुका दिवपाक जाय बट इट इज इफ इट इज डॅमेज यू टू गीव बॅक सो म्हज्या सिस्टमा भितर स्क्रूड्रायव्हर ग्लव्स डॅमेज जाले दे हॅव टू टेक द जे रिपोर्ट अँड गीव इट अँड एक्सचेंज इट कितें जावं शकता न्ही सो मे बी तुझो तो लायनमॅन कोण आशिल्लो ताका मे बी पयली सवय आसली लोकांक दिसता म्हाका आयकून येयला की म्हजो रेनकोट काडून ताका गव्हर्मेंटाचो सर तुका जो लायनमॅन मेवलो म्हणटा पळय ताका मे बी पयली सवय आशिल्ली म्हणटा रेनकोट दिताले ब्लॅक डक बॅगाचे दिताले पळय ते व्हडले आनी ते काडून कोणाक दिताले आपल्या फ्रेंडाक वा कित्याक दिता म्हाका खबर ना पण रातचे बसताले खंय मागीर घे म्हजो रेनकोट सर ह्या रातच्या 8:00 हेजेर येयलो ट्रान्सफॉर्मरा कडेन येयलो बॉक्सा कडेन काम करतलो आमी रेनकोट ना रे आमकां 3 वर्सां जाली रेनकोटूच दिना मोर त्या मनशाचें नांव हाड हांव तुका सिग्नेचर घेवन ताका रिसीव केल्लो आसा कित्याक वी हॅव एक्नॉलेजमेंट आनी एवरी लायन स्टाफाक 5000 प्लस लायन स्टाफाक आमी सगळे दिल्ले आहा वीथ एक्नॉलेजमेंट तुका जाल्यार शेअर करता तो मनशाचें नांव दी हांव तेजी सिग्नेचर घेला गेल्या वर्सा दिला म्हणून तुका दाखयता हांव जेन्ना करुना म्हणटलो पूण केला तें केला म्हणटलो स्टोरान ते 22
क्रोर्स हियर ऑलमोस्ट 22 क्रोर्स वर्थ ऑफ मटेरियल इट इज पोल्स ट्रांसफॉर्मर्स डिस्ट्रीब्यूशन ट्रांसफॉर्मर स्टेशन ट्रांसफॉर्मर्स ऑयल मागे तुझे ट्यूनर कटर ये सगले वस्तु ऑलमोस्ट 22 क्रोर्स असं टेंटेटिवली काल बसले आम्ही सी मी तू कन्वेन्शन की आता त्याका पेमेंट करपा जाय फाल्यां आमकां कोण पाठयचे ना सो आता पेमेंट करपा जाय सो ह्यो गोश्टी फुडें व्हरता ते प्लस कामदाराचे जे आमी केले ते ओके कॉन्ट्रॅक्टर घातला ती बिल आता करपा जाय सो आय डोंट नो बट टेंटेटिवली शूड गो टू मोर दॅन 40 क्रोर्स सर टावर पडले मरे म्हणजे पळय ते टावर उभे केला बानस्तरी वचून पळय आमचे कसे लोक काम करतात अजय सायडीन आमचे हो रिपोर्टर भाव आसा पळय त्याच्याच घरा सायडीन ते बानस्तरी ते कसो टावर उभे करतात पळय पावसान ते पीपल शूड हॅव असे स टावर पडले आणि लाईट आम्ही रिस्टोर केली पण आमकां खूप जण म्हाका बरे दिसता की टिका करपाचे टिका जे करताले ते थोडेशे उरले पूण एप्रिशिएशन म्हज्या डिपार्टमेंटाचे स्टाफ करपाक खूप वाडले आय फील व्हेरी सॅटिस्फायड पंच सरपंच लोकांनी जे एप्रिशिएशन दिला फॉर द पीपल ना म्हाका न्ही रे हांव कोण न्ही लोकांक एप्रिशिएशन दिला आय रिअली एप्रिशिएटिंग ऑल दीस पीपल आणि टिका करपाचे पॉलिटिकल क्लास असता पळय ते फक्त टिका करीत असता स्वतः काम करूंक आसना सो ह्यो गोष्टी फुडें वता तेन्ना ज्यो गोष्टी आम्ही केल्या पळय लायन स्टाफांनी आमच्या डिपार्टमेंटांनी 24 वरां घरा वचना तेंकां आमी फक्त वेवस्था केली जेवणाची त्या सायडीर थंय जेवताले बडे रातचे मागीर वचून न्हांवपाक आनी परतून सकाळीं परतून 7:30 हजार असे खंयचे गव्हर्मेंटान स्टाफांनी काम केलें म्हाका दाखयचे सो कंटिन्युअस 4 दीस 5 दीस बडे थोड्यांक थंय झेम पडटले थोड्यांक सो दीस इज द वे दे आर वर्क आनी इलेक्ट्रिकल वस्तू म्हणटा ती शूड बी व्हेरी हे सो आय एप्रिशिएट माय स्टाफ आनी म्हाका दिसता की ज्यो गोश्टी तेंचे खातीर जे करपाक जाय जे मटेरियल दिवपाक जाय जे करपाक जाय आय वील ऑलवेज गीव देम कित्याक दे आर द बॅकबोन ऑफ आवर सिस्टम आनी वी ट्रस्ट देम आं 10 कडेन 1 कडेन जाता जाल्यार 50 कडेन जाता रे स्टाफ पावना सो वी हॅव टू हायर सम लोकल कॉन्ट्रॅक्टर सो तेंची बिलां हांवें म्हणून सो वॉट वॉट हॅपन अबाउट द अंडरग्राउंड केबलिंग बिकॉज गव्हर्नमेंट वॉज प्लॅनिंग टू डू ऑल द सी अंडरग्राउंड केबलिंग आय हॅव बीन मेकिंग व्हेरी मच स्टेटमेंट देर आर टू पार्ट्स टू द अंडरग्राउंड केबलिंग फर्स्ट पार्ट टू द अंडरग्राउंड केबलिंग इज दॅट माय डिपार्टमेंट हॅज टू अंडरस्टँड वेर इट इज रिक्वायर्ड फर्स्ट आणि बेज ऑन डेट त्यांनी माझ्या डिपार्टमेंट आख्खी डिव्हिजनां जी म्हणजे सब डिव्हिजन आसा त्यांनी एस्टिमेट करून ज्यांकां प्रायोरिटी दिली की खंय तरी लायन चेंज केल्या आणि किती केल्या आणि ते प्रायोरिटी ना तर ते सेकंड दवरले ज्या जे कडेन 40 वर्सां 30 वर्सां 50 वर्सां पयली वायर घेतलेलो तो चेंज करपाक पयली प्रायोरिटी घेतली आणि आम्ही प्रायोरिटी केल्या एलटी करपाचे ना 11 केव्ही आणि 33 केव्ही बिकॉज ह्यो लायनी जावपाक जाय सगळे एस्टिमेट जावन येयले हांवें पयरूय स्टेटमेंट केल्लो आजूय परतून स्टेटमेंट करता की म्हज्या डिपार्टमेंटाचो कांयच इशू ना म्हजो डिपार्टमेंटा कडल्यान देर आर 2 पार्ट्स इन द फायनान्स म्हज्या पावरा भितर ती फुडें वचपाक लागली म्हज्या पावरान एज अ मिनिस्टर लोकांक दिसतालें कितें करूंक मेळटा कांय ना करूंक मेळना ही ही इन द डिपार्टमेंट देर आर 2 प्लॉट्स वन इज EFC एन्ड वन इज वर्क्स बोर्ड एनीथींग अबाउट 22 क्रोर्स गोज टू EFC एनीथींग अबाव 11 क्रोर्स गो टू वर्क्स बोर्ड सो टोटल जे आसा वर्क्स बोर्ड आनी EFC हे 2 कंट्रोलींग डिपार्टमेंट बजेट देखून आसा जाल्यार बजेटा तुका करूंक शकना हांव कित्याक सिस्टम तो आसा बजेट जेन्ना डिपार्टमेंटा दिता डिपार्टमेंट शूड बी गिवन अ फ्री हँड टू वर्क अँड गेट थिंग्स फॉर द पीपल थंय वचून ते घुणायता फायल्यो काल आतां म्हजे कडेन पळय हांव आसा हांव CMO एक्च्युली आतां वचपाचो आशिल्लो आतां वयतलो की आतां बजेट घेतला कशें ऑन अकाउंट बजेट घेतला बिकॉज बजेट सेशन जावंक ना सो 4-5 म्हयन्याचे बजेट सेशन घेतला आतां तितूंत एक्च्युअल एक्सपेंडिचर जावपाक जाय एक्च्युअल एक्सपेंडिचर म्हणल्यार पयशे भरताले काडून दिवपाक जाय आमचे आतां पासून 300 कोटी एक्च्युअल जाला आतां पासून हे एप्रील मे जून 300 एक्च्युअल जाला पयशे दिले आमी हो वोट ऑन अकाउंट म्हाका दिसता 1,600 कोटी 1,500 क्रोर्स घेतल्या 1,500 क्रोर्स घेतल्या आतां त्यो फायली परतून येवपाक लागल्या सांगता कितें आमकां कितें दाखोवपाक जाय वी हॅव टू गीव अ स्टेटमेंट तेणी एक फायनान्सान आमकां एक हें दिलां हांव आतां CMO कडेन विचारपाक जाय काम करपाचें वो घरा रावपाचें ते आमी विचारपाचें फायनान्स ऑफिसर तुमकां ऑफिसर एक स्टेटमेंट आसता सी वी हॅव टू फॉलो स्टेटमेंट गिवन बाय द फायनान्शियल दीस इज द सर्टिफिकेट ऑफ अवेलेबिलिटी ऑफ फंड्स आतां एक काम हें आतां हें कन्वर्जन तुमी अंडरग्रावंड कन्वर्जन ऑफ 11 केव्ही ओवरहेड लायन ऑफ सांकवाल सबस्टेशन अंडरग्रावंड एट सांकवाल टू जुवार मेळटा म्हणजे तो अंडरग्रावंड ते ओवरहेड ऑफ अंडरग्रावंड ताजो एस्टिमेट म्हाका दिसता टोटल 4,19,18,379 4 क्रोर्स फक्त आतां हो स्टेटमेंट लावन हो ही फंड्स अवेलेबिलिटी सर्टिफिकेट म्हजी सायन करता सी
आनी जे डी ए म्हणजे अकाउंटाचो अकाउंट्स डिपार्टमेंटाचो एक जॉयंट डायरेक्टर अकाउंट्स आमच्या डिपार्टमेंटात बसता बिकॉज इट इज अ मास डिपार्टमेंट आणि दे हॅव टू गिव्ह द फॅक्च्युअल पोझिशन. आता एक्सपेंडिचर ऑज ऑन डेट मिन्स हे बजेट हेडा अंडर जो बजेट हेड 4801 असा नील बट कामां चालू आसा ती आतां जातली दोन वर्सां जातली तीन वर्सां जातली आमकां खबर ना. सो दे हॅव टू शो दॅट अंडर दीस बजेट हेड फॉर दीस पर्टिक्युलर बजेट हेड इन दीस सेक्शन हाव मच वर्क्स आर गोईंग ऑन. सो दॅट इज दे हॅव शोन अमाउंट ऑफ बिल्स इन हँड प्लस पेंडिंग लायबिलिटीज ऑफ ऑन गोईंग बिझनेस प्लस अमाउंट ऑफ वर्क सँक्शन प्रिवियसली अंडर दीस बजेट हेड एव्हरी टाईम इट इज आणि कामां चालू असतात. सो दे हॅव शोड इट इज ऑलमोस्ट 19 crores. आता ते म्हणतात की असे जर दिता तर ही फायल आता परतून येईली ही फायल परतून येईल रिमार्क किती इलेक्शन डिपार्टमेंट सबमिटेड अ प्रपोजल रेकॉर्ड एक्सपेंडिचर 4 crores 36 lakhs टुवर्ड्स द वर्क ऑफ शंकर. हाउएवर इट इज ऑब्झर्व दॅट द प्रपोज अमाऊंट इज नॉट एज पर द वोट ऑफ अकाउंट द डिपार्टमेंट मे रिसबमिट द प्रपोजल आफ्टर टोटल बजेट म्हणजे टोटल बजेट केव्हा जातले असेंब्ली जातले त्यांना मागील परतून फायनान्स डिपार्टमेंट सगळं काढता कसं सगळं काढता की आता रिस्ट्रिक्शन झाला म्हणजे वॉटर पद म्हणतात कटेलिंग आवर एक्सपेंडिचर हेच गुणून कोण काम करपाचे. हा सीएम कडे विचारता की ह्यो ज्यो गोष्टी लोकां खातीर अंडरग्राऊंड केबलिंग जे तुम्ही विचारता हॅव जस्ट गिव्हन अ स्मॉल अशी कितल्योच फायली माझ्या कडे आसा वेअर इट इज कमिंग बॅक नॉट फॉर वॉटर रिझन आय डोंट नो इट इज फॉर द ऑनरेबल सीएम टू डिसाइड एंड सी वी विल सेंड द फायल्स. म्हजे डिपार्टमेंट काम करता तुका काम करूंक मेळ म्हजे डिपार्टमेंट काम करता हांवूय काम करता आमी हांव हांगा एक गव्हर्मेंटाचो म्हणजे सीएमान म्हाका मिनिस्टर केला आय एम व्हेरी थँकफूल आणि आय डू माय वर्क डिलिजंटली म्हाका म्हजे काम करपाक कोणें शिकोवपाची गरज ना. थोडे मिनिस्टर आपणाचे काम सोडून दुसऱ्याचे मिनिस्टरांत पडटात हांव कोणाचे कोण ते थोडे पडटा दाखयला प्रूफ दाखयला तुम्हाला आतां हांवें हे केन्ना सगळं जाता अंडर रेग्युलेशन ना फंड ना वो ना हांवें फंडूय हाडटा म्हणलो सीएमाक सी देर इज पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन देर इज आर ई सी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज गिवन देम पॉवर्स टू गिव्ह स्टेट डिपार्टमेंट फॉर डुईंग इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर. हांवें 2 वर्सां पयलीं तांकडे 1400 crores सँक्शन करून दवरले बट यू रिक्वायर गव्हर्नमेंट गॅरंटी गव्हर्नमेंट म्हणल्यार फायनान्सांतल्यान फायर वचून तांकां बाबा हे पेमेंट तांकां फस्ट 2 वर्सां पेमेंट करपा नाका 2 वा 3 वर्सां पेमेंट करपा नाका दॅट पेमेंट यू टू आफ्टर 3 इयर्स वन्स टू डू द इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर. कितें जालां आज आमचें इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर करपाक जाय आमी कितें करता की ज्यो गोश्टी ज्यो आमी पेमेंट करतले आफ्टर 3 इयर्स बट इन्फ्रास्ट्रक्चर लोकांक 24 वरां लायट मेळपाक लागतली न्ही आनी जेन्ना लायट मेळटा तेन्ना लोक पेमेंट करतले सो ऑटोमॅटिकली ते पेमेंट करता. आतां कितें जालां लायट खंय तरी वायर तुटली वा कितें तरी केबल प्रॉब्लम जाले पयलीं आमी हॉटेल इंडस्ट्री इंडस्ट्री हांकां बंद करता आनी लोकांक दिता पूण एक्च्युली गो स्पिकींग उलोवपाक आमी जर इन्फ्रास्ट्रक्चर घातलो न्ही आनी 24 वरां जर इंडस्ट्री जी एक्झिस्टींग इंडस्ट्री न्यू सोडून दी एक्झिस्टींग इंडस्ट्री जर 24 वरां लायट दिली आनी हॉटेलांक लायट दिली आनी बाकीचे एस्टॅब्लिशमेंट कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट लायट दिली न्ही आमचो हो जो खर्च जाता पळय 1000 कोटी आमी मोडटले पळय ते विदीन अ स्पॅन ऑफ 5 इयर्स रिकवर जाता हे हांवें सगळे स्टडी करून हांवें दिल्ले आसा 5 to 6 इयर्स मॅक्झिमम डिपेंडींग ऑन कन्झम्पशन. आय डोंट आय डोंट कमेंट ऑनरेबल सीएम आय मेड इम अवेअर आजूय परतून वचून सांगतलो आनी ऑनरेबल सीएम एस टू टेक अ कॉल आय वील आस्क हिम फॉर अ जॉईंट मिटींग ऑफ द फायनान्स अंडर हिम म्हाज्या डिपार्टमेंट येतले आनी वी वील टेक अ कॉल टुडे आय वील टेक हिम फाल्यां कॅबिनेट आसा सो आय वील डिस्कस इज माय कॅबिनेट ऑल्सो इट इज फॉर ऑनरेबल सीएम टू डिसायड निलेश काब्राला गाडी मारून ऑर इलेक्शन डिपार्टमेंटाक गाडी मारून कांयच फायदो ना. वी हॅव टू एव्हरीबडी इज वर्किंग सिन्सियरली माय सीएम इज ऑल्सो वर्किंग सिन्सियरली वी आर ऑल वर्किंग सिन्सियरली फॉर द बेटरमेंट ऑफ द पीपल अँड इफ यू कॅनॉट गिव्ह 3 बेसिक पॅरामीटर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर अँड रोड्स प्रॉपरली देन वी आर नॉट अ गव्हर्नमेंट ऑफ प्रॉपर हेअर वॉट एव्हर हॅपन्स अँड डन वी हॅव टू वर्क सिन्सियरली अँड डिलिव्हर टू द पीपल दिस इज वॉट आय बिलीव्ह इफ आय कॅनॉट बिलीव्ह इफ आय कॅनॉट डिलिव्हर आय शुड नॉट बी पार्ट ऑफ द पॉलिटिकल सिस्टम. आय एम गोइंग टू टेल ऑनरेबल सीएम आय एम गोइंग टू एक्सप्लेन टू हिम अँड इज फॉर हिम टू डिसाइड वेदर हिज फायनान्स डिपार्टमेंट understands or no, he will take a call. I will request him to take a meeting immediately after the cabinet tomorrow to decide on the electrical infrastructure problem. Because you cannot, you, the remarks what they have put on the file, however it is observed that proposal amount is not as per the vote of account. We don't understand, when the vote of account is being given that there is no expenditure happened is nil as on date for this particular vote of account. Who are they to say anything? This is projected. अरे खंयचें काम जें करता प्रोजेक्शन जें आसता इट टेक्स. आतां आमी जर टेंडर आज चालू केलो जाल्यार म्हाका ती कंप्लीट करपाक 5 वर्सां लागतले
म्हणजे उरलेले कामं करपाचे ना. अरे 100 कोटीचे जर आम्ही बजेट मध्ये आशिल्लो, आम्ही जर 50 कोटीचो जर टेंडर काढलो, 50 कोटीचो तर ह्या वर्षात डिपार्टमेंटाक खबर आहे न्ही, हे 50 कोटी कितले वर्षा लागतले, एज पर द कॉन्ट्रॅक्टर 2 वर्षा लागतले, 3 वर्षा लागतले, 4 वर्षा लागतले, दे गिव्ह हिम द टोटल बजेट आणि ॲक्च्युअल कितले आता सांगता बाबा ह्या वर्षात इतले जातले म्हणून. सो आता फायनान्शियल नका म्हाका दिसता फायनान्शियल डिपार्टमेंटाकूच डिपार्टमेंटा लिस्टेड बसूंक पडटले. त्यांचोय जेडीए असा जॉईंट डायरेक्टर अकाउंट, त्यांचे अकाउंट अकाउंटंट असा, त्यांच्या सगळ्या डिव्हिजनांना आमच्या सगळे सब डिव्हिजनांना त्यांचे अकाउंटंट बसलेले आहे फायनान्स डिपार्टमेंट, ते सगळे पळून धाडटा न्ही, पण हांगा एक तरी फायनान्स डिपार्टमेंट दुसरे भाशेन करता. सो एक तरी इलेक्ट्रिसिटीचे ई बी फायनान्शियल हाडपाचे आणि ते असं पण व्हडले व्हडले तरम म्हणतात ते बसोवपाचे. आता सी वेदर एज फार एज माय नॉलेज इज कन्सर्न सीएम हॅज मॅनेज हिज फायनान्शियल व्हेरी वेल, देर इज नो डाऊट अबाउट इट. But it is not because of this thing. See, you require two things. One, infrastructure also, which is basic requirement, has to go ahead. And CM knows that it will go ahead. And he is managing. But whether he is aware of these issues, I am not aware. So, but I am telling you because you are asking me every time, I am feeling ashamed of myself. That ami kartale, kartale, kartale. Your performance is bad. Why should I? See, majhe don goshti asa. Majhe department staff jar kaam karna jale, I am accountable. त्यांना जर सांगले एक पॉलिसी घेता मी एक डिपार्टमेंट जे सगळे सिनियर स्टाफ बसता, वी डिसाईड नॉट निलेश कपाल नॉट डिसाईड, आय सीट विथ देम, आय टेक देअर नॉलेज आणि वी डिसाईड ऑन व्हॉट इज दॅट लकुना व्हॉट वी आर हॅव्हिंग वेअर वी कॅन इम्प्रूव्ह अवर सिस्टम. त्यांनी सांगले की आम्ही जर 33 KV 11 KV जर अंडरग्राऊंड घातले आमच्या लोकांक त्रास जावपाचे कमी जातले, बंद जावचे असे म्हणून ना त्याने. सो हॅज अ पॉलिसी डिसिजन 2 years back, 2.5 years back वी डिसाईडेड दॅट वी वील डिसाईड that 33 KV and 11 KV we will do underground on priority. बाकीचे गोष्टी करचल ना. सो बेस्ड ऑन दॅट आम्ही हे फुड्यां वयल्ले असं सरकारचे धोरण. आता जर त्यांची टीका करता परतून परतून, बाय आय शूड सपोर्ट माय पीपल ऑफ इलेक्शन डिपार्टमेंट पीपल, इट इज नॉट बिकॉज ऑफ देम. सो इफ इट इज फायनान्स इज अ बजेट वेन इज गिवन, इफ यू आर विदीन द पॅरामिटर ऑफ द बजेट. आता 3 वर्षांनी आणि 4 वर्षांनी जे पैसे मोडपाचे जर असा, तेच जर आता बजेट वाढले ते मरे 10 हजाराचे ती बजेट, 2 हजाराचे ती नका. सो ह्या गोष्टी म्हाका दिसता खंय तरी सीएमाक खबर आसचें ना. हांव सीएमा कडेन उलयतलो आनी सीएमाक मागीर तांकां फायनान्सा कडेन अपॉयंटमेंट घेवन एक आज जाल्लें फाल्यां वी वील डिस्कस, बिकॉज ही थिंग्स आर गोईंग टू गो लायक दीस, फायर्स आर गोईंग टू गो एंड कमिंग बॅक फॉर नो रिझन एंड फॉल्ट ऑफ द डिपार्टमेंट, देन वेर इज द प्रोग्रेस फॉरवर्ड एंड वाय शूड माय डिपार्टमेंट पीपल फेस द ब्रॉथ. खंय जरी लायट पडले लोकांक ते धरणां हाडटा, डिपार्टमेंट लागीं वता, तांकां पासून असो घेराव करता आनी मागीर तांचे मोर्चा काडटा फॉर नो रिझन, फॉर वॉट फॉल्ट ऑफ देअर. आय थिंक वी हॅव टू टेक अ कॉल सिन्सियर कॉल. आता वयतलो ना, आज मात्र असो मेळतलो ताका, म्हाजे फायल किती असा मागीर पळयता क्लिअर करता. इफ द गव्हर्नमेंट कॅनॉट मॅनेज आय मीन द ॲडमिनिस्ट्रेशन इन गिविंग प्रॉपर डायरेक्शन, देन आय डोंट नो, बिकॉज सी आय कोट आय आय हॅव गॉट एक्स्ट्रॅक्ट ऑफ रूल 55 ऑफ द जनरल फायनान्शियल रूल 2017. रूल 55 सेज, आय वील रीड वॉट इट इज स्टेटिंग. इफ ते फायनान्सान जर त्यांना वाचपाक कळना, दे डोंट अंडरस्टँड लँग्वेज, देन आय डोंट नो हाऊ टू डू इट. वोट ऑफ अकाउंट, इफ द अप्रोप्रिएशन बिल सिकिंग ऑथोरायझेशन ऑफ द पार्लमेंट, म्हणजे पार्लमेंट म्हणतात आम्ही स्टेट झाले, टू मेक एक्सपेंडिचर इन कॉन्फ्लिक्ट विथ द बजेट प्रपोजल इज लायकली टू बी पास ऑफ द स्टार्ट ऑफ द फायनान्शियल इयर टू विच इज कॉरस्पॉन्डिंग, देन पेंडिंग द कम्प्लिशन ऑफ प्रोसिजर प्रिस्क्राइब ऑन आर्टिकल 113 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. वोट ऑफ पासिंग ऑफ द बजेट, द फायनान्स मिनिस्ट्री मे नीड टू ऑब्टेन अ वोट ऑफ अकाउंट, जो आम्ही केलो, टू कवर एक्सपेंडिचर ऑफ ब्रीफ पिरियड इन अकॉर्डिंग टू द प्रोविजन ऑफ आर्टिकल्स 116 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दिस इज व्हेरी क्लियर, पुणे वाचता, फ्रॉम द अबव इट इज व्हेरी क्लियर दॅट द वोट ऑफ अकाउंट इज पास टू कवर द एक्सपेंडिचर फॉर अ सर्टन पिरियड पेंडिंग द पॅसेज ऑफ अ फुल बजेट अँड ड्युरिंग सच पिरियड द एक्सपेंडिचर शूड नॉट एक्सीड द लिमिट ऑफ वोट एक्सपेंडिचर, म्हणजे पैसे बॉर्सातले काढून शूड नॉट बी मोर दॅन वोट ऑफ अकाउंट. आता आम्ही बरयलं एक्सपेंडिचर नील, पूण प्रोजेक्टीर आसता फुडें, सो वोट ऑफ अकाउंटांक तो दिन. सो ह्यो सगळ्यो गोष्टी हांव सीएम कडेन डिस्कस करतलो. आय फील ऑनरेबल सीएम वील टेक द लिडरशीप अँड फिनिश दीस इश्यूज वन फॉर ऑल, कित्याक आतां जर हे फुडें वचना जाल्यार केन्ना वयतले म्हाकाच खबर ना. सीएमाक सांगून सीएम वील फायंड अ सोल्युशन म्हाका दिसता. ओके, थँक्यू.